प्लास्टिक बंदीच्या बाबत पनवेल महानगरपालिकेने धडक कारवाईला सुरुवात केली आहे. डीएव्ही स्कूल खारघर येथे कॅन्टीन मध्ये प्लास्टिक ग्लास व चमचे प्लेट्स आढळून आले आहेत. याबाबत गोपनीय माहिती पनवेल महानगरपालिकेचे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांना मोबाईलवर प्राप्त झाल्यावर सदर ठिकाणी अप्रभागाचे स्वच्छता निरीक्षक जितेंद्र मडवी व कनिष्ठ अभियंता अनिल कोकरे यांना कारवाई करण्यास पाठवण्यात आले. पंचनामा करून तेथील प्लास्टिकच्या वस्तूंची जप्ती करण्यात आली, परंतु कॅन्टीन चालक इगल धीरज साळवे यांनी दंड भरण्यास नकार देत तुम्ही गुन्हा दाखल करावा असे म्हणत बेजबाबदार उत्तर अधिकाऱ्यांना देण्यात आले. परंतु दंड देणे हे कॅन्टीन चालकास अनिवार्यच असल्याने त्याने दंड भरला. तसेच मनपाच्या प्लास्टिक बंदीच्या विरोधात पहिला बळी पाहावयास मिळाला. म्हणूनच महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांनी प्रतिबंधित प्लास्टिक वापरू नये, स्वतःहून प्रभाग कार्यालयात जमा करावे. जर कोणी प्लास्टिकचा वापर सर्रासपणे करीत असेल तर त्याची माहिती महानगरपालिकेकडे द्यावी असे आवाहन पनवेल महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे. व्हिडिओ रिपोर्ट पनवेल, पनवेल वार्ता.